मी पण आणि तुम्ही देखील लहानपणापासून राजकारण पाहत आलेलो आहोत. राजकारण म्हटल्यानंतर खोडाफोडीचं राजकारण हे माहिती आपल्याला. काही आपले त्याही वेळेला म्हणजे अगदी तर भुजबळ तिकडे गेलेले आहेत, आधी आपल्यात होते, मध्ये इकडे गेले, मध्ये तिकडे गेले, हे खोडाफोडी चालतं. पण पक्ष संपवून टाकण्याची जी काही वृत्ती आलेली आहे ही आपल्याला आता खतम करावी लागेल. राजकारणामध्ये ठीक आहे ना, आम्ही तुमच्या समोर उभे राहतो, तुम्ही आमचे विरोधक कोण असतील त्यांनी समोर यावं. जाहीर सभेमध्ये आम्ही तुमच्यावरती बोलतो, तुम्ही आमच्यावरती बोला, आणि जनता जनार्दन जे ठरवेल ते आपण मान्य करायचं, याला म्हणतात लोकशाही. पण आता असं झालेलं आहे, तुम्ही मत कोणालाही द्या पण सरकार माझंच येणार. पूर्वी मतपेटीतून सरकार जन्माला यायचं, आता खोक्यातून सरकार जन्माला यायला लागलेलं आहे. आता खोक्यातून खोके गेले का सरकार आलं बरं, तेही हरकत नाही. जर माझा कारभार वाईट असेल तरी जनता मला घरी बसवेल. पण तुम्ही जे काही सगळं केलं, मला म्हणजे शिवसेना प्रमुखांच्या पुत्राला तुम्ही खुर्चीवरनं खाली उतरवलं मला पर्वा नाही. मला त्या खुर्चीचा कधीच मोह नव्हता. मला या माझ्या या माता भगिनी आणि बांधव आहेत हे मला त्यांच्या घरातला कुटुंबातला एक सदस्य मानतात, ह्याच्यापेक्षा दुसरं सुख मला दुसरं काही नाही आहे. पण सरकार तुम्ही बसवलं, मग आता मला सांगा, सगळे आपल्याकडचे 40 जण गेले तिकडे, त्याच्यामध्ये अधिक अपक्ष सुद्धा गेले, एक मजबूत सरकार 160 165 किती संख्या मोजल्या होती कळेल. हे एवढं सरकार मजबूत झाल्यानंतर आज पुन्हा राष्ट्रवादी चोरायची काय गरज होती? होती काही गरज? बरं, आता हे जे सगळं चाललेलं आहे की यांनी त्यावेळेला तसं केलं, त्यांनी त्यावेळेला तसं केलं, मग मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, मी येताना मला काही पत्रकार तिकडे भेटले, मध्ये रेस्ट हाऊसमध्ये थांबलो होतो तेव्हा. साधा हिशोब आहे, तुम्हाला पटतोय की नाही सांगा. आज जवळपास 3 वर्ष झाली, पुढच्या वर्षी आता निवडणूक येईल. माझं आणि अमित शहांचं जे ठरलं होतं ते 2.5 वर्षाचं मुख्यमंत्री पद. मला स्वतःला मुख्यमंत्री व्हायचं नव्हतं, पण शिवसेनेचा मुख्यमंत्री तो तेव्हाही मला करायचा होता, आणि पुन्हा तुमच्या आशीर्वादाने शिवसेनेचा मुख्यमंत्री मी करणारच.